निर्णयामध्ये पुढे येतील. पण भाजपचा वंश कोणता आहे? कारण भाजपमध्ये तर सगळे रेडीमेड आहे. कारण भाजपाने उभीच नाही केली. घराणीचे घराणी आम्ही जे म्हणतो ना, तसं हे दाटाच बोलले की दुसऱ्या पक्षात 20-30 वर्ष काम केलेले लोक आमच्या पक्षात येतात. हा तुमचा वंश बाजारू बाजारू वंश जाऊन आज तुमच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, म्हणून तुम्ही वंश विकत घेत आहे. तर या असे पक्ष ज्याला काही विचार नाही, ना वंश, राजकीय वंश नाही, अशा पक्षांनी आपल्याला आव्हान देण्याच्या बातमीत पडू नये. मला एका गोष्टीचा आनंद आहे, नक्कीच समाधान आहे. ज्याला ज्याला वाटते की काही जी वरची वरती मोठी केलेली लोक फोडली म्हणजे शिवसेना संपली, तसं नाहीये. ज्यांना मोठं केलं ते गेले, पण ज्यांनी मोठं केलं ते माझ्यासोबत आहे. आणि म्हणून मला भारतीय जनता पक्षाला एक सांगायचं की तुम्ही आतापर्यंत गुलाब पाहिला आता काठी बघा. आजपर्यंत गुलाब बघितला तुम्ही, असा गुलकंद केला, ठीक आहे, तुमच्या समितीला बरं वाटेल. पण ते गुलाबाचं झाड माझ्याकडे आहे आणि त्या झाडाचे काटे आता तुम्हाला टोचल्याशिवाय राहणार. पुन्हा नवीन गुलाब फुलवी, नवीन गुलाब फुलवी, त्याच्यामुळे मला काही चिंता नाही. पुन्हा मी आता आतमध्ये बसलो असताना ताईला आणि सगळ्यांना सांगितले, खरे का आपला कार्यक्रम ह्या दिवसात ठरला होता ते किशोरप्पा आले होते आणि मोठ्या गप्पा मारून गेले. या अप्पांच्या गप्पा फार मोठ्या असायच्या. आता ते गप्पा तिकडे मारू दे, पण आपल्याला काम करायचे. त्यांनी एका कार्यक्रमासाठी जेव्हा ताई पण आली होती आणि कार्यक्रम आपला ठरला होता आणि मी म्हटलं तर मी येतो, पण हे सगळं मध्ये घडलं. पण त्या कार्यक्रमाला मी येणार आहे, तेव्हा मात्र मी आणखी सविस्तर बोलणार, बोलावंच लागेल. आणि महाराष्ट्रामध्ये आता सध्या आदित्य फिरतोय, तर थोडे दिवसात मी पण फिरायला लागतात, तेव्हा आपली गाठ होईलच. पुन्हा एकदा एवढंच सांगतो की आता मात्र कुठेही भावलेच्या भरात जाऊ नका. विजय आपला होणार आहे नक्की, आणि नक्की जरी असलं तरी विजय असाच होणार नाही, त्याच्यासाठी मेहनत करावी लागेल. आणि जास्तीत जास्त सदस्य नोंदणी ही आपल्याकडे झालीच पाहिजे, शपथपत्र ही जास्तीत जास्त झालीच पाहिजे. कारण एका बाजूला आता मी म्हटलं ना, अरविंद सावंतांनी जो उल्लेख केला निष्ठेचा, एका बाजूला निष्ठा आहे आणि दुसऱ्या बाजूला पैसा आहे. त्या पैशानी सगळे विकत घेत आहेत, पैशानी विकत घेत आहेत, त्यांनी प्रोफेशनल एजन्सीज कामाला लावलेल्या आहेत.